खरडगाव येथे खासगी लाईनमनचा खांबावर विद्युत प्रवाह चालू केल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान यातील दोषीवर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणात दोषी असलेले मुकुंद गावंडे, भूषण वीर, विक्की कांबळे, गजानन चक्करवार या चौघा जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पंकजच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी. या मागणीसाठी सर्वपक्षीय समाज संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्थानिक लोकमाता चौकातून सर्वपक्षीय मोर्चा निघाला. यावेळी या मोर्चेकरांनी या घटनेत जबाबदार असलेल्या चारही आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. घटनेच्या दिवशी चौथ्या आरोपीवर कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आले, त्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. पंकजकडे 5 ते 6 गावांची जबाबदारी होती. तो गावशिवारात लोकप्रिय होता. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याने त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्याची एकमेव मागणी ही आहे की पंकज दुर्योधन कर्डे हा कंत्राटी कामगार होता महावितरणमध्ये. त्याचा 13 तारखेला खून करण्यात आला. तो विजेच्या खांब्यावर काम करत असताना तिकडून कोणीतरी लाईन चालू केली. त्यात हे 4 जण होते. एमएससीबीवाल्यांना माहीत असतं जेव्हा ऑफिसमध्ये जेव्हा ग्रिप्स काढून ठेवल्या जातात तेव्हा कोणीतरी कामावर गेलेला आहे आणि रजिस्टरलाही तशी नोंद होती. पण तरी या चौघांनी कट कारस्थान रचून पंकजचा सरळ सरळ खून केलेला आहे. आणि आता आज 20 तारीख होत आहे, 7 दिवस उलटून गेले. परंतु एक आरोपी जो आहे तो मोकळा फिरत आहे. तर या आरोपीला पहिल्यांदा अटक करण्यात आली, लॉकअपमध्ये टाकण्यात आलं. आरोपीला लॉकअपमध्ये टाकल्यानंतर पुन्हा संध्याकाळी सोडण्यात आलं. हे कसं काय होतं? या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आता विनाविलंब त्यांच्या पोलीस खात्याला आदेश द्यावेत आणि जो चौथा आरोपी जो आहे त्याला विनाविलंब अटक करावी. अन्यथा पालकमंत्री संजय राठोड त्याला संरक्षण देत आहेत असं इथला धनगर समाज समजेल. आणि यानंतर त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर नेर तालुक्यातील, धारवाड तालुक्यातील, एकूणच यवतमाळ आणि विदर्भातील धनगर नेरच्या रस्त्यावर, यवतमाळच्या रस्त्यावर उतरतील याची नोंद संजय भाऊ राठोड यांनी घेतलेली बरी. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेले जे पंकज कर्डे आहे त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे. त्याचे नुकसान भरपाई म्हणून महावितरणने, शासनाने 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी. हे जर नाही केलं तर मग धनगर आंदोलनाच्या स्वरूपात रस्त्यावर उतरेल. 13 तारखेला पंकज हा नेर तालुक्यातील शिरसगाव पांढरी येथे कंत्राटी लाईन म्हणून कार्यरत होता. अचानक सकाळी 13 तारखेला 8 ते 8:30 दरम्यान पंकजला फोन आला ऑपरेटर रूम मधून की लाईनमध्ये बिघाड आहे. लगेच तो त्याच्या चुलत भावाला, भावेशला घेऊन गेला आणि त्यांनी स्वतः लाईन रजिस्टरमध्ये नोंद केली आणि लाईन बंद करून ग्रीप काढल्या. आणि ग्रीप काढल्यानंतर तो यांना सांगितलं की मी आल्याशिवाय लाईन चालू करायची नाही. आणि तो लगेच लाईन दुरुस्त करायला निघून गेला. त्यांनी त्याच्या भावाला खाली ठेवलं आणि हा पंकज लाईन दुरुस्त करायला पोलवर चढला. पण अचानकच थोड्याच वेळामध्ये या 4 लोकांनी तिथं जे बसून होते पॉवर स्टेशनमध्ये रूम ऑपरेटरच्या रूममध्ये त्यांनी लाईन सुरू केली आणि यामुळं लाईनचा शॉक त्याला बसला आणि तो वरच्या पोलवरच मरण पावला आणि लटकला. त्यावेळेस तो भावेश, ज्यावेळेस त्याला ही गोष्ट माहीत पडली त्यावेळेस तो फोन केला तर या चौघांनी फोन उचलला नाही. परंतु नंतर तो मोटरसायकलनी यांना सब स्टेशनवर गेला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी गोष्ट झाली. त्यावेळेस तो मुकुंद गावंडे नावाचा व्यक्ती त्याच्यावर टॉमी घेऊन माराला धावला. तो लगेच तो पळून घटनास्थळी आला आणि त्यांनी त्या गावातल्या सर्व लोकांना माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर सर्व गावाचे लोक जमा झाल्यानंतर मग पोलीस तिथे गेलेत. त्यावेळेस तो तिथं चिपकूनच होता. नंतर लोकांशी पोलीस स्टेशन म्हणजे ठाणेदारांनी लोकांशी चर्चा करून प्रेत खाली घेतलं आणि त्यावेळेस लोकांचा एकच मागणी होती की या चारही लोकांना अटक करा, त्याच्याशिवाय आम्ही प्रेत उचलू देणार नाही. त्यावेळेस त्यांनी लगेच या लोकांच्या मागणीचा विचार करून त्या 4 लोकांना अटक केली आणि
तिथून नंतर मग ते प्रेत हलवलं, पीएम झालं. पीएम झाल्यानंतर त्या लोकांनी प्रेत घरी नेलं, अंत्यसंस्कार झाला की लगेच त्याच्या मधल्या एका व्यक्तीला, आरोपीला, आपला तो मुकुंद गावंडेला पोलीस स्टेशनच्या लोकांनी कुणाच्या दबावाखाली त्यांना मोकळं केलं हेच समजत नाही. वास्तविक पाहता त्याला मोकळं करण्याचं काही कारणच नव्हतं, तरी मोकळं केलं आणि तेव्हापासून तो राजरोसपणे मोकळा आहे. आमची एकच मागणी आहे की या चारही आरोपीवर, पंकजला जे मृत्यूस कारणीभूत आहे, त्यांना त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा लागला पाहिजे. एवढीच आम्ही आज आमच्या पूर्ण सर्व पक्षीय सामाजिक संघटना आणि आमच्या सकल धनगर समाजाच्या वतीनं आम्ही मागणी करतो. आणि सर्वात महत्त्वाचं की त्या परिसरातला तो अतिशय चाहता असा कर्मचारी होता की चार पाच गावामध्ये तो अत्यंत असं सांगितलं, कुणाचा फोन आला तर तो जात होता. त्याच्यामुळे आजचं जे हे एवढे लोक जे आलेत ते सर्व त्या परिसरातले ग्रामस्थ, आमच्या सर्व पक्षाचे ज्या आरती मी आहे, रविपालजी गंदे आहे, श्रीधरराव आहेत, मी प्रकाश नवरंगे दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे.